आमची आवडती जलपरी। महासागराच्या पोटात खूप काही लपलेलं होतं, ज्याबाबत कोणालाच काही माहित नव्हतं। मोठ मोठे व्हेल, खेळकर डॉल्फिन्स आणि इंद्रधनुष्याच्या सगळ्या रंगांची मासळी, त्याही पेक्षा खाली जेथे सूर्याची किरण सुद्धा पोहोचू शकत नव्हती, तेथे होते खोल समुद्रातील राज्य। तेथील लोक अन्य प्राण्यांसोबत अतिशय प्रेमाने राहत होते। तेथील राजा आपली आई आणि 6 मुलींसोबत राहत होता आणि समुद्रावर राज्य करत होता। राजाचे आपल्या मुलींवर खूप प्रेम होते। त्यांना भीती वाटत होती की कधी ना कधी जमिनीवरील लोक त्यांच्या मुलींना त्रास देतील, म्हणून ते त्यांना पाण्याच्या वरच्या स्तरावर पोहण्याची परवानगी देत नसत। सागराच्या बाहेर राहणारे सर्व मनुष्य वाईट आहेत। ते लोक वाईट का आहेत बाबा? कारण मनुष्य सागर खराब करून टाकतात आणि त्यामध्ये राहणाऱ्या जीवांना मारून टाकतात। आवडत्या जलपरीला जाणून घ्यायचं होतं की जमिनीवरील लोक कसे असतात। तिच्या बहिणींकडून ऐकलेल्या कथा पुरेशा नव्हत्या। तिची आजी सुद्धा तिला नेहमी मनुष्यापासून दूर राहायला सांगत असे आणि ती सी गेट मधून बाहेर तेव्हाच जाऊ शकते जेव्हा ती राजकुमारी बनेल आणि आपल्या बहिणी एवढी मोठी होईल। आवडत्या जलपरीने आपल्या बहिणींना बाहेर जाताना पाहिलं आणि निश्चय केला की ती देखील जाईल। पण कशी? ती डॉल्फिन सोबत हिमरन वेलला भेटायला गेली, कारण हिमरनला सी गेट मधून आत बाहेर जाण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते। तिने हिमरनला आपली योजना सांगितली। बाप रे, राजाशी कोण पंगा घेईल? पण हिमरन ऐकायला तयारच नव्हती। पण मग तिला तिच्या परिस्थितीची दया आली आणि तिची मदत करायला ती तयार झाली। हिमरन आणि डॉल्फिन सी गेटवर गेले। त्यांना पाहून शिपायांनी त्यांना जाऊ दिलं कोणत्याही प्रश्नाशिवाय। तेथून खूप दूर गेल्यावर हिमरनने आपला मोठा जबडा उघडला आणि आतून निघाली आपली प्रिय जलपरी एरियल। एरियल हिमरनच्या मदतीने सागराच्या वरच्या पातळीवर गेली। तिने पहिल्यांदा हवेचा अनुभव घेतला आणि पहिल्यांदा निळं आकाश पाहिलं। किती सुंदर आहे! त्याच वेळी एरियलला संगीत ऐकू आलं। तिने पाहिलं जवळच एक बोट होती। तिने पहिल्यांदाच एक बोट पाहिली। ही बोट आहे ना, चल जाऊया। डॉल्फिन तिला सांगत होता जाऊ नकोस, पण ती दूर निघून गेली होती, वेगाने जात होती बोटीकडे। ही बोट एका राजाची होती। ते त्याच्या मुलाचा, राजकुमारचा वाढदिवस साजरा करत होते। त्यांना त्यांच्या मुलाचं लग्न लवकरात लवकर करायचं होतं, म्हणून तर सर्व अविवाहित मुलींना या पार्टीमध्ये बोलवलं होतं। हा तर राजकुमार आहे आणि मनुष्यही। डॉल्फिनने पुन्हा वॉर्निंग दिली। एरियलने राजकुमाराच्या चालीवर खूप छान गाणं म्हटलं। राजकुमारला आवाज खूप आवडला। तू लप एरियल, नाहीतर ते तुला पाहतील। डॉल्फिन म्हणाला, प्रिय जलपरी आणि डॉल्फिन दोघेही पाण्याच्या आत निघून गेले। सागराच्या गर्ते समुद्र राज्यामध्ये सागराची चेटकीन हे सर्व पाहत होती तिच्या क्रिस्टल बॉल मध्ये। आले ते दिवस, महासागराच्या राजाची मुलगी एका मनुष्याबरोबर
तुफाना ये आणि उद्ध्वस्त कर सगळं, सागरावर तुझ्या शक्तीचा अंमल दाखव। चेटकिणीने असे बोलल्याबरोबर मोठ मोठ्या लाटा राजकुमाराच्या बोटीकडे सरकू लागल्या आणि ती पठाराकडे जाऊ लागली। प्रिय जलपरीला हे पाहून खूप काळजी वाटू लागली। ही बोट तर आपटून फुटून जाईल, आपण त्यांना मदत करायला हवी। प्रिय जलपरीला बोटीजवळ पोहताना राजकुमाराची बासरी सापडली आणि मग दिसला राजकुमार बुडताना। ती त्याला ताबडतोब खेचत सागराच्या किनाऱ्यावर घेऊन आली। उठ, कृपा करून उठ। राजकुमार शुद्धीवर आला आणि आपले हळूच त्याने डोळे उघडले। तू जिवंत आहेस, प्रिय जलपरी आनंदाने म्हणाली। दुरून एका कुत्र्याचे भुंकणे ऐकून ती भानावर आली। तिला समजले की ती कुठे आहे आणि तिने सागरात उडी घेतली। राजकुमाराचे एक सहाय्यक आणि एक राजकुमारी तेथे आले त्याला शोधत। एका मुलीने मला वाचवलं। हा आवाज यापूर्वीही मी एकदा ऐकला आहे। मी तिला पाहिलं नाही पण आवाज खूपच गोड होता। प्रिय जलपरी पुन्हा खोल सागराच्या राज्यात पोहोचली होती। राजकुमाराची बासरी तिच्या जवळच होती, त्याच्याबद्दलच ती विचार करत होती। तेव्हाच राजा तेथे येतात आणि त्यांना ती बासरी दिसते। त्यांना पाहिल्याबरोबर कळतं की हे मनुष्याचे आहे। आमचे काही नियम आहेत आणि सर्वांनी त्याचं पालन करायला हवं, विशेषतः माझ्या मुलीने। मी ऐकलंय तू एका मनुष्याला बुडण्यापासून वाचवलंस। मला वाचवावं लागलं, नाहीतर राजकुमार तेथेच मेला असता, एरियलने उलट उत्तर दिलं। बस झालं, मनुष्य वाईट असतात। त्यांचं जग आणि आपल्या जगामध्ये कोणताही संबंध स्थापित होऊ शकत नाही। रागाने फणफणत राजा निघून गेल्यावर एरियलने ठरवलं की आता तर करायचंच। एरियल सरळ सागराच्या चेटकिणीकडे गेली आणि तिच्या जवळ मदत मागितली। मदत तर ती करेल पण त्या बदल्यात तिला तिची फी हवी, खूप महाग फी। मी एक औषध बनवेन जे तुला मनुष्य बनवेल, तुला दोन पाय देखील येतील, त्या बदल्यात मला पाहिजे तुझा आवाज। माझा आवाज? पण का? नाही म्हणत म्हणत शेवटी जलपरीने ते मान्य केलं, कारण तिच्यासाठी हे खूप आवश्यक होत। लक्षात ठेव, तिसरा दिवस संपायच्या आधी म्हणजे चौथ्या सूर्योदयापूर्वी राजकुमार तुझ्या प्रेमात पडायला हवा, नाहीतर तू पुन्हा जलपरी होशील। एरियलने ते औषध घोटाघोटाने पिऊन टाकले। ती सागराच्या वरच्या बाजूला पोहत जाऊ लागली। हळूहळू तिला पाय आले, अगदी मनुष्यासारखे। डॉल्फिन सोबत ती सागराच्या किनाऱ्यावर पोहोचली। ती तेथे पोहोचल्याबरोबर राजकुमाराचे लक्ष तिच्याकडे गेले आणि तो तिच्या जवळ गेला। तू, आपण कुठेतरी भेटलो होत ना? हो, नक्कीच भेटलो। एरियल बोलू शकत नव्हती पण तिने त्याची बासरी मात्र त्याला नक्कीच दिली। राजकुमाराने त्या दिवशी वाजवलेली धून पुन्हा वाजवली। एरियलने खूण केली की तिने ही धून यापूर्वी ऐकली आहे। हीच वाजवताना मी तुला पाहिलं होतं आणि तुझा आवाज ऐकला होता आणि तुम्हाला बुडण्यापासून वाचवलंस। मी तुला शोधत होतो। राजकुमाराला पूर्ण खात्री होती की ती मुलगी एरियलच होती जिने त्याला वाचवलं होतं, पण ती मुलगी एक जलपरी होती आणि तिचा आवाज खूप सुंदर होता। एरियल बिचारी इच्छा तर होती पण बोलू शकली नाही।
आपला आवाज ती देऊन आली होती ना। राजकुमारला वाटलं की ती ही मुलगी नाही जिने त्याला वाचवलं, तरीही त्यांनी तिची मदत करायचं ठरवलं। राजकुमार प्रिया जलपरीला आपल्या महालात घेऊन गेला। राजाने लग्नाची तयारी करण्याचा आदेश दिला। ते आपल्या मुलाचं लग्न एका राजकुमारीशी करणार होते। बिचारी प्रिय जलपरी आता चुपचाप पाहण्याशिवाय काहीच करू शकत नव्हती। जोपर्यंत बोलणार नाही राजकुमाराला माहित कसे होणार? तिला चेटकिणीचे बोलणे आठवले। लक्षात ठेव, तिसरा दिवस संपायच्या आधी म्हणजे चौथ्या सूर्योदयापूर्वी राजकुमार तुझ्या प्रेमात पडायला हवा, नाहीतर तू पुन्हा जलपरी होशील। पाहता पाहता दोन दिवस संपून गेले, तिसरा दिवस उजाडला। याच दिवशी राजा आणि राणी आपल्या राजकुमाराचे लग्न शेजारील राज्याच्या राजकुमारीशी करायला निघून गेले। बिचारी एरियल राजकुमाराला सांगूच शकली नाही की तीच आहे ती जिला ते शोधत होते। राजकुमाराने मान्य केलं की जे काही त्याने पाहिलं होतं ते एक स्वप्न होतं। एरियलला फक्त एकच आशा होती, राजकुमारासाठीच तिचं प्रेम। चौथ्या दिवशीचा सूर्य उगवणार होता। एरियलचं रडू थांबत नव्हतं आणि तेव्हा जणू काही जादू झाली। आधी तिच्या सर्व बहिणी आल्या आणि मग आली आजी। माझी प्रिय नात, आम्ही इथे आलो आहोत त्या चेटकिणीच्या कैदेतून तुला सोडवायला ग बाळा। आणि तेव्हाच तिचे पिता महासागराचे राजे प्रकट झाले। त्यांना मुलीचं दुःख पाहावलं नाही। एरियल माझ्या लाडक्या कन्ये, तुझ्या आनंदाहून मोठं माझ्यासाठी आणखी काही नाही, जा माझ्या बाळा। राजाने आपले त्रिशूळ आजीच्या हातातील एका शंखावर फिरवले, ज्यात एरियलचा आवाज कैद होता। आता एरियलचा आवाज बाहेर आला। धन्यवाद आजी, धन्यवाद बाबा, तुम्ही सगळे किती चांगले आहात। हिमरल व्हेलच्या पाठीवर स्वार होऊन ते राजकुमाराच्या बोटीच्या दिशेने रवाना झाले। राजकुमार आणि राजकुमारीचे लग्न होणारच होते, पण इतक्यात राजकुमार अचानक थांबला। त्याला जलपरीचा मधुर आवाज ऐकू आला। तिला आपल्याकडे येताना पाहून न संकोचता राजकुमाराने सागरात उडी घेतली। मला माहित होतं ती तूच होतीस। आपले मित्र आणि कुटुंबाच्या मदतीने एरियलला तिचा आवाज परत मिळाला आणि राजकुमारही। पण आता ती जलपरी राहिली नाही, ती आपले जीवन जगणार होती मनुष्य बनून। एरियल आणि राजकुमाराचे जग वसले मैत्री शांती आणि प्रेमाच्या निरोपाबरोबर, जमीन आणि सागराच्या मधोमध। खूप वर्षांपूर्वी एका दूर देशात एक गोड मुलगी राहत होती। आईच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं। ही सावत्र आई वाईट स्वभावाची होतीच, पण तिच्या दोन मुली देखील वाईट स्वभावाच्या होत्या। सावत्र आई आणि सावत्र बहिणी तिच्याशी वाईट वागत असे। ए, तू आमच्या बरोबर बसणार? अजिबात नाही, दुसरीकडे बस। ए, ग्लास फुटलाय, लवकर आवड, बघत काय बसलीयस। त्या दोघींचे मजा करण्याचे दिवस होते आणि हिच्या डोक्यावर सगळ्या कामांची जबाबदारी। घरी सगळे तिला सिंड्रेला म्हणत असत। जेव्हा ती थकून जायची तेव्हा विझत आलेल्या शेकोटीजवळ मांडीवर मांजरीला घेऊन अंग शेकत बसत असे। एक दिवस त्यांना राजमहालातून आमंत्रण आलं। प्रिन्स साठी एक मोठी मेजवानी आयोजित केली आहे, लग्नासाठी योग्य सर्व युवतींना आमंत्रित केलं जात आहे। जेव्हा सावत्र आई तिच्या मुलींना तयार करत होती, सिंड्रेला मन मारून त्यांची मदत करत होती।
राजकुमाराला तुम्हा दोघींपेक्षा जास्त सुंदर कोणी दिसायला नकोय. मी का नाही जाऊ शकत? मी सुद्धा लग्नाच्या वयाची आहे ना. अच्छा, हे कपडे घालून तू पार्टीला जाणार? पार्टीच्या संध्याकाळी सिंड्रेला एकटीच घरी बसून रडत होती. त्याच वेळी दिव्यामध्ये एक वेगळाच प्रकाश तिला दिसला आणि त्या प्रकाशातून प्रकट झाली एक सुंदर परी. सिंड्रेलाचा आपल्या डोळ्यावर विश्वास बसेना, कारण ती तिची आई होती. आई, कशी आहेस माझ्या बाळा? मी तुझी मदत करायला आले. तू सुद्धा महालात पार्टीला जा. खरंच? पण कस? मी आहे ना. आता जा आणि बागेतून सगळ्यात मोठा भोपळा घेऊन ये आणि मनी मावशी तू सात उंदीर पकडून आण. त्या परीने पापणी लवते न लवते तोच त्या भोपळ्याचं एका दिमागदार बग्गीमध्ये रूपांतर केलं आणि मग ती उंदराकडे वळली. उंदरापैकी एका उंदराला तिने ड्रायव्हर बनवलं आणि बाकी सहा उंदरांना दिमागदार घोडे बनवलं. आता तुझी पाळी. वा, एकदम राजकुमारी. पण आई, मला नाचता येत नाही. जर राजकुमाराबरोबर नाचावं लागलं तर? हे जादूचे बूट घालून सगळ्यात छान नाचशील तू. तू राजकुमारासोबत नक्की नाचावस. पण एक लक्षात ठेव, ही सर्व जादू अर्ध्या रात्री पर्यंतच काम करील. म्हणजे तू तेथून 12 वाजण्यापूर्वी निघायला हवंस. नक्की, मी 12 वाजण्यापूर्वी निघून येईन. प्रॉमिस. तू मला पुन्हा केव्हा भेटशील आई? मी नेहमीच तुझ्या सोबत आहे बाळा. जशी आपली सिंड्रेला राजमहालात पोहोचते, सगळे तिच्या सौंदर्याने दिपून जातात. दोघी सावत्र बहिणी तिला ओळखूच शकत नाहीत आणि राजकुमार तर तिच्या सौंदर्यावर मोहित झाला होता. राजा आणि राणीला देखील ती खूप आवडली होती. अति सुंदर प्रिन्सेस असावी तर अशी. राजकुमार स्वतःला थांबवू शकला नाही आणि तो तिच्या सोबत नाचू लागला. किती सुंदर नाचत होती ती. जादूचे बूट घातले होते ना. सावत्र आई आणि बहिणी मत्सराने पेटून उठल्या होत्या. सिंड्रेला एवढी आनंदात होती की तिला वेळेचं भानच राहिलं नाही आणि तिने आईला दिलेलं वचन ती विसरली. अचानक तिचं घड्याळाकडे लक्ष गेलं. 12 वाजणारच होते. राजकुमाराला तसंच सोडून ती पायऱ्या उतरू लागली. धावता धावता तिचा जादूचा एक बूट पायातून निघाला आणि तेथेच पडला. पण आता ती परत जाऊन घेऊही शकत नव्हती. राजकुमार तिला शोधत तेथे आला आणि त्याला तो जादूचा बूट दिसला. हा बूट जिचा असेल तिला शोधून काढा. ती जिथे कुठे असेल तिथून तिला घेऊन या. शिपाई राज्याच्या प्रत्येक घरात जाऊन तरुणींना तो बूट घालायला लावत होते. पण तो कोणाच्याच पायात जाईना. मग ते आले सिंड्रेलाच्या घरी. दोन्ही बहिणींनी प्रयत्न केले. जरा जास्त जोर लावला तर बसेल पायात. त्याच काय आहे, माझ्या मुलीचे पाय सुजलेत काम करून. पण तो बूट कोणालाच होईना. शिपायांना आणखी एक मुलगी दिसली होती त्या घरात. घरामध्ये आणखी एक मुलगी आहे. सिंड्रेलाने घातल्याबरोबर तो बूट पायात बरोबर बसला. तुम्ही आमच्या सोबत राजमहालात चलावं. आमचे प्रिन्स आपली वाट पाहत आहे. शिपाई सिंड्रेलाला महालात घेऊन गेले.
राजकुमाराने सिंड्रेलाला पाहिल्याबरोबर ओळखलं आणि तिला पाहून त्याला खूप आनंद झाला. राजकुमाराने वाकून सिंड्रेलाला विचारलं, प्रिन्सेस माझ्याशी लग्न करशील? अजिबात संकोच न करता सिंड्रेलाने त्याला होकार दिला आणि मग ते आनंदाने जीवन व्यतीत करू लागले. पण माझ्या या बुटांची जादू अजूनही कशी शाबूत आहे? मी नेहमीच तुझ्या सोबत आहे बाळा. आत्ता समजले आई, हे सगळं तू घडवून आणलंस.